नमस्कार मित्रांनो घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पहा मित्रांनो बऱ्याच जणांना वाढलेलं वजन असू द्या फॅट असू द्या अतिरिक्त चरबी असू द्या कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय असतात त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना पोट गच्च होणे पोट डंबारणे त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास असतो पोटामध्ये गॅस होणे त्याचप्रमाणे व्हायरल इन्फेक्शनचं बऱ्याच जणांना लगेच सर्दी खोकला होणे अशा समस्या जाणवत असतात त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना अंगदुखी गुडघेदुखी या समस्या जाणवत असतात त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची हडे जी आहेत ती कमकुवत झालेली असतात तर या सर्व समस्येपासून कायम सुट कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला जे चूर्ण दाखवणार आहे तर या चूर्णाचा वापर तुम्ही दोन पद्धतीने करू शकता तर तुम्ही हे चूर्ण तुमचं ज्यावेळेस दिवसभरात ज्या वेळेस तुमचं जेवण होईल त्यावेळेस जर फक्त असं चिमोटभर खाल्लं जेवणानंतर आणि त्याच्यानंतर थोडंसं कोमट पाणी पिल्लं तरी देखील याचा फायदा होणार आहे तर त्यासोबतच मित्रांनो रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे चूर्ण अर्धा अर्धा चमचा चूर्ण घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थितपणे तुमचं रात्रीचं जेवण झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्हाला याचं सेवन करायचं आहे तर याचा एवढा मोलाचा किंवा खूप मोठ्या प्रकारे फायदा होणार आहे की तुमचं जे वजन आहे ते हळूहळू कमी व्हायला लागेल तुम्ही तीन दिवसापर्यंत हा उपाय करून पहा मित्रांनो तीन दिवसामध्येच तुम्हाला याचा फरक जाणवणार आहे आणि दहा दिवसापर्यंत तुम्ही हे तयार केलेलं चूर्ण आहे हे दहा दिवसापर्यंत तुम्हाला वापरायचं आहे त्यामुळे तुम्हाला आणखीनच फायदा होणार आहे तर हे चूर्ण कशापासून आहे या चूर्णाचे काय काय फायदे आहेत हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला मित्रांनो आतापर्यंत नसेल तर करा आणि मी माहिती तुम्हाला मित्रांनो आवडत असेल तर कृपया एक लाईक करत चला कारण तुमच्या एका लाईक मुळे मला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते चला तर कृतीला सुरुवात करूया मित्रांनो हे चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा घटक लागणार आहे आळशी याला हिंदीमध्ये आळशी म्हणतात आणि इंग्रजी मध्ये याला सीड्स म्हणतात आळशी मध्ये ओमेगा थ्री फॅसिसिड फायबर आणि लिननचं प्रमाण अधिक असतं जे वजन कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरतं आळशी हे प्रोटीनचा देखील एक चांगला स्रोत आहे आणि प्रोटीनमुळे वजन कमी होण्यास मदत होते जेवणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असल्यास भूक लवकर लागत नाही पोट भरल्यासारखं वाटतं आळशीच्या सेवनाने शरीर निरोगी राहतं आणि वजन कमी होण्यासाठी देखील याचा फार मोलाचा वाटा आहे त्याचप्रमाणे यामध्ये जी आपली पचनशक्ती आहे पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी काही लोकांना बऱ्याचदा बद्धकोष्ठतेची समस्या असते त्यांना पचनाची समस्या असते तुम्हाला पण असंच काही होत असेल तर ह्या बिया खूप मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत त्याचप्रमाणे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील या बियांचा खूप मोलाचा वाटा आहे तर या ठिकाणी मी या आळशीच्या तीन चमचे ह्या बिया आहेत ह्या घेत आहे दुसरा जो महत्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला लागणार आहे मित्रांनो जिरे जिरे सहजपणे सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतात जिरे देखील तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे सुधारण्यासाठी पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे गॅस वात या समस्या नष्ट करण्यासाठी तसेच बद्धकोष्ठतेपासून कायमस्वरूप सुटका मिळवण्यासाठी देखील याचा फार मोलाचा वाटा आहे तर या ठिकाणी ठिकाणी आपल्याला दोन चमचे जिरं घ्यायचं आहे तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे पा ओवा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे ज्यामध्ये पाचक गुणधर्म असतात ओवा चवीला तिखट कडवट आणि आंबट असतो ओव्यामध्ये लोह कॅल्शियम पोटॅशियम आयोडीन कॅरोटीन असते शिवाय यामध्ये फायबर कार्बोहायड्रेट प्रोटीन देखील काही प्रमाणात असतात ओव्यामधील थायनॉल या जंतुनाशक घटकामुळे वातावरण शुद्ध होते त्यामुळे ओव्याचा नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर केला जातो अतिप्रमाणात जेवण झाल्यास असतवा अपथ्यकारक पदार्थ खाल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल त्याचप्रमाणे तुमचं वजन वाढलेलं असेल ते कमी करण्यासाठी देखील बद्धकोष्ठतेपासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी देखील हा ओवा खूप मोलाचा आहे तर या ठिकाणी आपल्याला दोन चमचे ओवा घ्यायचा आहे हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे याची पावडर बनवून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं पावडर तयार करेल तयार होईल तर याचं सेवन आपल्याला तुम्ही जेवण झाल्यानंतर चिमूटभर असं देखील खाऊ शकता आणि हे खाल्यानंतर तुम्हाला गरम पाणी प्यायचं आहे जर तुम्हाला तसं शक्य नसेल तर तुम्हाला साधारणतः एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे कोमट पाणी घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये साधारणतः अर्धा चमचाभर हे जे तयार केलेलं चूर्ण आहे हे चूर्ण खायचं आहे रोज रात्री रात्रीचं जेवण झाल्यानंतर जर तुम्ही हे चूर्ण खाल्लं म्हणजे अशा पद्धतीने जर या चुरणाचा उपयोग केला तर तुमचे कमकुवत झालेली हाडे असू द्या त्याचप्रमाणे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा अपचनाचा त्रास असू द्या त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना पोटामध्ये गॅस होत असतो खालेला व्यवस्थितपणे पचत होत नाही सांधेदुखी उडगे अशा पद्धतीच्या समस्या उद्भवत असतात बरेच जण वजन कमी करण्यासाठी खूप सारे अतोनाट प्रयत्न करत असतात तरी देखील त्यांचं वजन कमी होत नाही जर तुम्ही या ड्रिंक्सचा साधारणतः तीन दिवस उपयोग करू शकता तीन दिवसामध्ये जर तुम्हाला फरक जाणवला तर हे मिश्रण तुम्हाला दहा दिवसामध्ये पूर्णपणे दहा दिवसाचा कोर्स आहे हा तुम्हाला पूर्ण करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता की तुमचं वाढलेलं वजन आहे ते पूर्णपणे हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे आणि तुमची जी अतिरिक्त चरबी आहे ती मलाईसारखी उतरून जाण्यासाठी हा अतिशय साधा सोपा आणि घरच्या घरी करण्यासारखा एक साधा सोपा उपाय मी तुम या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे तर मित्रांनो मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद